नमस्कार, मॉम्स यम्मी किचन सबसे हटके मध्ये मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत चमचमी तशी भरली वांगी ही रेसिपी। भरलेलं वांगं बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात। इथे साधारण 8 वांगी घेतलेली आहेत, 7 ते 8 वांगी, साधारण 1.5 पौशर ही वांगी आहेत। इथे वाटण करून घेतलेलं आहे, याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे खोबरं, साधारण 1 कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर असं आपण हे वाटण करून घेतलेलं आहे। साधारण 4-5 चमचे तेल लागणार आहे। अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट हा आपल्याला साधारण 7 ते 8 चमचे आहे। 1 चमचा लाल तिखट, साधारण 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, साधारण 1/2 चमचा इथं जिरं घेतलेलं आहे, थोडंसं इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, त्याचप्रमाणे इथे 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। अशा प्रकारे साहित्य पाहून झालेलं आहे। आता आपण जो मसाला घेतलेला आहे ते सर्व मसाले आपण एकत्र करून घेणार आहोत। हा मिक्स सर्व मिक्स करून घेतलेला मसाला आहे, ज्याच्यामध्ये आलं लसूण, खोबरं, कांदा आणि कोथिंबीर असं हे वाटण करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्येच आपण हा गरम मसाला किंवा मटण मसाला घालणार आहोत, कांदा लसूण मसाला, हे लाल तिखट, हळद, शेंगदाण्याचा कूट। जर तुम्हाला जास्त शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही कमी प्रमाणात घातला तरीही चालेल। हे मिक्स करूया। थोडंसं मीठ घालणार आहोत आपण या वाटण्यापुरतंच। फक्त जिरं आणि कढीपत्ता आपण याच्यामध्ये घातलेला नाही आणि मीठ कमी प्रमाणात ॲड केलेलं आहे। हे मिक्स करून घेऊया। हे मिक्स करून आता आपण बाजूला ठेवून देऊयात आणि आपण आपली वांगी चिरायला घेणार आहोत। आता आपण आपली वांगी चिरणार आहोत। अशा प्रकारची वांगी घेतलेली आहे। जर तुम्हाला काटे हवे असतील तर तुम्ही काटे या वांग्याचे ठेवायचे आहेत, पण आपण हे काढून घेणार आहोत। वांग्याचे सर्व काटे काढून घेऊया। याचं देठ काढायचं आहे आपल्याला, असं चिरून घेऊयात अशा प्रकारे। आता वांगं चिरून घेऊयात अशा प्रकारे। दोन्ही साईडने आपण चिरा पाडून घेणार आहोत आणि आपलं वांगं आतून किडकं आहे का ते पाहायचं आहे। आता हे आपण लगेच पाण्यामध्ये घालणार आहोत। इथे एक पाण्याने भरलेला बाऊल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ही वांगी घालून घेऊयात। अशा प्रकारे आपण सर्व वांगी चिरून घेऊयात। आपली सर्व वांगी चिरून झालेली आहेत आणि ती पाण्यामध्ये घातलेली आहेत। आता एक एक वांगं आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मसाला भरणार आहोत। गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम होईपर्यंत आपली ही वांगी छान भरून होतात। अजून एक वांगं पाहूया। हा मसाला पण छान या वांग्यांमध्ये भरणार आहोत। हेही वांगं आपलं भरून झालेलं आहे। अजून एक वांगं पाहूया। थोडासा मसाला
असं याच्यामध्ये भरून घेणार आहोत. आपण जो कांदा आणि खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर मसाला घेतला होता तो परतून घेतला होता, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कांदा छान गोल्डन ब्राऊन झाल्यावरती आणि खोबरं त्याच्यामध्ये परतून घेऊन तुम्ही ते वाटण करू शकता. अशा प्रकारे आपण सर्व वांगी भरून घेऊया. आपण पाहू शकता आपला मसाला संपलेला आहे आणि वांग्यांमध्ये तो मसाला भरून झालेला आहे. इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, ती गरम झालेली आहे. आता त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. मी मसाला परतत असताना थोडंसं तेल घातलं होतं. जो कांदा लसूण खोबरं जे आलं लसूण आहे ते सगळं जे एकत्र मसाला केला होता ते करत असताना त्याच्यामध्ये तेल घातलं होतं, त्याच्यामुळे मी बेताने तेल घालते आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण जिरं घेतलेलं आहे ते घालूयात. कढीपत्ता, हलवून घेऊयात. गॅस थोडासा लो टू मीडियम हीटवरती करणार आहोत. आणि याच्यामध्ये जी आपण वांगी घेतलेली आहे ती घालणार आहे. हे छान असेच फ्राय करणार आहोत आपण. तेलावरती फ्राय करून घेऊया. साधारण 2-3 मिनिटासाठी ही अशी तेलावरती चालू फ्राय करून घेणार आहे. 2-3 मिनिट झालेले आहेत. आपली वांग्यांचा रंग बदललेला आहे आपण पाहू शकता. खूप खमंग असा वास येतो आहे. मस्त वांगी होणार आहे. आता याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालून घेणार आहोत. ज्या बाऊलमध्ये आपण वाटण केलं होतं त्या वाटणाच्या बाऊलमध्येच आपण पाणी घेतलेलं आहे. म्हणजे त्या बाऊलमध्ये जे काही वाटण असेल ते भाजीमध्ये येईल. साधारण 1 वाटी छोटी आपण पाणी घातलेलं आहे. मोठ्या फ्लेमवरती गॅस केलेला आहे. याला एक उकळी आली की आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया. गॅस लो हीटवरती करायचा आहे आणि साधारण 4 मिनिटांनी आपण आपलं वांगं पाहणार आहोत. साधारण 4 मिनिट झालेले आहेत. आता आपण आपली वांगी पाहूया. वा, खूप मस्त. ओ प्रतिम, खूप छान वांगी दिसत आहेत. आपण हे जरा हलवून घेऊयात, ते साईड चेंज करूयात. खूप छान आपलं वांगं होणार आहे. याच्या दुसऱ्या साईडनी ही साधारण 2-3 मिनिटासाठी आपण ही वांगी अशीच ठेवणार आहोत. लो हीटवरती साधारण 3 मिनिट. 3 मिनिट झालेले आहेत. आता आपण आपलं वांगं पाहणार आहोत. वा, खूप सुंदर. आपण पाहू शकता आपली भलरी वांगी खूप सुंदर झालेली आहेत. अप्रतिम. आता आपण हे शिजलंय का ते पाहूया. आपण 1 वांगं घेणार आहोत आणि ते स्पूननी कट करून पाहणार आहोत. हे इझिली कट होतं आहे, म्हणजे हे शिजलेलं आहे. किंवा तुम्ही या देठाला प्रेस करून पण पाहू शकता. जर अशा प्रकारे जर देठ झालं तर आपलं वांगं शिजलेलं आहे हे आपण समजूया. आता आपण या वांग्याची प्लेटिंग करून घेणार आहोत. गॅस बंद करूया आणि या वांग्याची प्लेटिंग करून घेऊया. अशा प्रकारे आपण पाहू शकता
आपली भरली वांगी रेडी झालेली आहेत, खूप मस्त चमचमीत आणि अशी खमंग झालेली आहेत, त्याचा वासही खूप सुंदर येतो आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मॉम्स यम्मी किचन सबसे हटके या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमचे कमेंट्स नोंदवा। धन्यवाद।